जंगली महाराज रस्त्यावरील मॉडर्न हॉटेलच्या किचनमध्ये आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या 20 मिनिटांमध्ये संपूर्ण आग विझवली. हॉटेलच्या किचनमध्ये असलेल्या चिमणीमुळे आग सर्वत्र पसरली. आगीमध्ये जीवितहानी झाली नाही, मात्र किचनमधील साहित्य मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले. हॉटेलमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी राजेश जगताप, साईबाबा जिलेवार, तांडेल दत्तात्रय शेरे, प्रकाश कांबळे, किशोर बणे, संजय गायकवाड, गणेश कुंभार, सचिन चव्हाण, महेंद्र सपकाळ आणि ज्ञानेश्वर खेडेकर यांनी 2 फायर गाड्या आणि 1 टँकरच्या मदतीने आग पूर्णपणे विझवली. आगीमुळे हॉटेलमध्ये प्रचंड धूर झाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. बटरखान्याची जी चिमणी त्याच्यात लाकूड आहे, ते लाकडाने फेट घेतलं, त्यामुळे आग लागलेली. सर्वसाधारण 20 ते 25 हजाराचं नुकसान झालेलं. ताबडतोब फायर फायटर आली, आग आटोक्यात आलेली. आमच्या चौकीचे अधिकारी वगैरे ताबडतोब या ठिकाणी आले. ट्रॅफिक वगैरे सगळा क्लिअर झालेला आहे. आता कोणताही प्रकार राहिलेला नाही.